नमस्कार सगळे सन्मानार्थी वंदनाताई अजित सगळीच राष्ट्रवादीची मंडळी समोर असलेले वयाना मोठे त्यांना नमस्कार बाकी माझ्यासारखे तरुण जे आहेत हा मगाशी धारीवाला म्हणाले ना की सगळ्यात तरुण मीच आहे इथला मी माणिकचंदच्या वाटेला गेलो नाही त्यामुळे माझी ही अवस्था त्यामुळे मी तरुण राहील येतो भेटतो नंतर सगळ्यात ही गंमत आहे तिथे असलेल्या प्रत्येकाला आपण आपलं वाटणं हे रान्या ही गंमत आहे आणि ते मिळवणं माझ्या दृष्टीनं म्हणजे ते मिळालं मिळवलं नाही ते मिळालं आपोआप मिळतं कुठल्या क्षणी तुम्हाला काय वाटेल माहिती नाही आहे आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे मला तुला अजित जसं मगाशी वाटलं की या सवगांमध्ये याचं नाव कसं तसं मलाही आश्चर्य वाटलं कारण गुरुजन वगैरे ह्या प्रभावळीमध्ये आपण जाऊ शकत नाही आपलं वेगळंच आहे तर त्यामुळे पण तरीसुद्धा मला माहिती याची खात्री आहे की हे हा सन्मान नामच्या माध्यमातून केला जातो आणि तो माझा निश्चितच नाही आहे मकरंद किंवा आमची सगळीच मंडळी म्हणजे मी आणि मकरंद ह्यांनी उगाच ते सुरू करायला निमित्त म्हणून आहोत पण आमचा राजाभाऊ शेळके आहे केशवागाव आहे शुभा महाजन आहे इथापे आहे कांताराव आहे अविनाश पोळ आहे ही सगळी मंडळी तिथं अतिशय राबणारी जी मंडळी आहेत ही हिरो आहेत जाणीवपूर्वक मी त्यांचं नाव एवढ्यासाठी घेतो खऱ्या अर्थानं ही तिथली हिरो मंडळी आहेत अजित इतकं केवढं मोठं काम 540 किलोमीटर एक्सकवेशन करायचं एवढं आणि एरवी सरकारी याच्यामध्ये त्याला किती पैसे लागले असते मला माहिती नाही 200-250 कोटीच्या वर लागले असते कदाचित मला माहिती नाही तुला जास्त माहिती असेल पण आम्ही ते 7.5 ते 8 कोटीमध्ये केलेलं आहे आणि त्या तेवढ्यामध्ये करण्याचं कारण असं आहे की लोकसहभाग इतका मोठा होता कमालीचं लोकांनी की जिथे पोकलेन आहेत त्यांना तुम्हाला जर 25,000 रुपयांनी जर देत असतील तासाला तर आमच्याकडनं तुम्ही फक्त डिझेल भरा पैसे देऊ नका अशा पद्धतीनं दिलेले आहेत केशव आगावा हा त्यातला आणि गंमत अशी आहे की आपण कुठलं सरकार काय करतं आणि काय करत नाही याच्यावर आपण वाहवाहो करण्याची गरज नाही आपल्याला काय शक्य आहे ते आपण करावं कारण प्रत्येक वेळी जर का ते करत बसलो तर त्याच्यानंतर काम करायला वेळ नाही उरणार आपल्यापाशी त्यामुळे तेवढंच करत राहिलो आणि मग खूप काहीतरी आपल्या नकळत घडून जातं तसं ते झालेलं आहे म्हणजे मला शिष्याच्या हातून सन्मान असं गुरु आले नाहीत शरदराव नाही आहेत कुठे आहेत मुंबईला आहेत त्यामुळे शिष्य पाठवलेला आहे त्यांच्या हातून सगळ्यांचा सत्कार म्हणजे शरदरावांशी माझे म्हणजे आमच्या दोघांच्या मधला आहे मी म्हणजे वयानी सुद्धा शरदराव फक्त 10 वर्षानं मोठे आहेत माझ्यापेक्षा पण ती 10 वर्ष फार महत्त्वाची असतात आमच्या नकळत्या वयामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो आणि त्यावेळी शरदराव हे माझे हिरो होते नुकतंच आलेलं नेतृत्व होतं आणि अतिशय तरुण यंग टर्क म्हणायचे त्यावेळेस ते त्यातले शरदराव होते आणि आपण मी 15 आणि ते 25 असं ते वय होतं आणि त्यावेळी कायम हा माणूस काहीतरी करेल त्यांचा तो सतत एक चेहरा आणि सतत मिश्किल शरदरावांची सगळ्यात गोष्ट म्हणजे ते तुमच्यावर टीका करत असताना इतकी जहरी टीकासुद्धा तुम्हाला वाटतच नाही नंतर जाताना झोंबायला लागल्यानंतर कळतं अरे बापरे हे काय बोलले होते पण इथं असताना तुम्हाला ऐकत असताना तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच हसत राहता म्हणजे काय कसे शब्द त्यांचे ते बोलत असतात त्यांची ती पद्धत आहे कदाचित त्याचमुळे असेल की ही संघटना इतके वर्ष टिकली बरं का कुणाचा कान धरत असताना त्याला नख नाही लागणार पण त्याला त्यातली जाणीव कळली पाहिजे ते किती इंटेन्सिटी आहे हे शरदरावांकडनं शिकायला पाहिजे नाही तर इतकी वर्ष एक माणूस इतक्या सातत्यानं त्या स्तरावर वावरत राहतं हे कठीण आहे पण तुम्हाला हे जाणवतच असेल म्हणजे शरदरावांच्या मागे काय आणि तोंडावर काय कोणीही त्यांच्या विरोधी बोलू शकत नाही आणि त्याचं कारण तो दबदबा त्यांनी निर्माण केला तो मिळवलेला आणि हे मिळवणं जे असतं हे तुमच्या नकळत होत असतं
आता अजित त्या दिवशी एखाद्या कुठेतरी कोणाला तरी म्हणाला, मी वाचलं पेपर, मला फार आदर वाटला तुझ्याबद्दल अजित, की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत, काय भाषण करायला पाहिजे. तुमच्याच पक्षातला कोणतरी आहे तो, काहीतरी नाव त्याचं काय, बरं नाव त्यांचं सोपल. आणि आज मी खरं सांगतो, मगाशी तू सुधीर सांगितलंस की अजित इतका ओघवतो बोलतोस हल्ली, तू किती छान शब्द समुच्चय म्हणजे त्याचा वापर तुझा, त्यात कुठले शब्द नेमके कसे वापरायचे, वाङ्मयीन तुझी हे वाढलेली आहे म्हणजे तुझं वाचन निश्चित. आणि आता थोडासा कल अध्यात्माकडे वळलेल्यासारखा वाटतो अजित, त्याच्यामुळे हो नाही खरंच म्हणजे अतिशय अशी विद्वत्ता प्रचूर भाषणं अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार गहिवर आला होता हल्ली. हो आणि अशा एवढ्या थोर व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली, त्यामुळे म्हणजे त्यांची क्षमा मागू नये मी म्हणतोय, बरं का. नाही म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयानं छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं, आणि ते साहजिकच आहे म्हणा. आवाडसाहेब मला खरं सांगतो की तुमच्या ह्या याच्यामध्ये पंक्तीमध्ये मला बसताना थोडंसं मलाच चुकल्यासारखं होत होतं, पण नंतर लक्षात आल्यानंतर की नेमका तो सत्कार कुठल्या संदर्भात आहे, त्यामुळे मग मी तो घ्यायला तयार झालो. कारण काय होतं की तुमचा सत्कार होण्याच्यापेक्षा तुमच्या बाजूला मी बसलोय हा अपमान जास्त मोठा आहे. कारण ह्याचा का, आमचा झाला हे योग्य आहे, पण तसं न वाटणारे तुम्ही तिघही छान, हर्डीकर साहेब, आव्हाड साहेब, धारीवाल साहेब, मगाशी केलेला मी विनोद होता बरं का. तर या पद्धतीनं तुम्ही जो उपक्रम करताय हा खरा म्हणजे काय आहे, आपण कुठेतरी जर चुकत असलो ना तर आपल्याला सुधारणारी मंडळी समाजामध्ये जी वावरत असतात त्यांच्याकडनं कुठेतरी काहीतरी सतत घेत राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या नकळत, मला कळत नाही म्हणजे अजित तुझ्याही लक्षात येईल की काय वेळ सतत तुझ्याकडे येताना आपल्या नकळत आपल्याला वाटतं आपण किती मोठे झालेलो आहोत, तू तेवढाच असतोस खरा तर, पण तरीसुद्धा तुझ्या नकळत आपण इतके महत्त्वाचे आहोत का, आपण अमुक आहोत का, ते तमुक आहोत का, असं वाटायला लागतं आणि आपली नेमकी ओळख आपण विसरून जातो. मला असं वाटतं की जमिनीवर उभं राहिल्यानंतर पडण्याची व्यवस्था म्हणजे गरज नाही, म्हणजे भीती नसते आणि लागतं कमी, समजा उभ्या उभ्या पडलात तरी. उंचावर असल्यानंतर गोंधळ होतो हो, काल सगळेजण इतकं उदं करत होते आणि आज आपल्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, हे अतिशय वाईट आणि करुणास्पद आहे. तशी वेळ आपल्यावर येऊ नये, मला असं वाटतं आपण जमिनीवरच राहावं. अजित माझा कालही मित्र होता, आजही आणि उद्याही राहील, जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे, त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल आणि ते तसं होऊ द्यायचं नाही, कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला, याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवालासुद्धा त्रास देण्याची गरज नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं छान कमावू शकतो, मग त्याच्यासाठी याच्याकडे काय, म्हणजे तुझं जे आहे ते माझंच आहे की रे. उद्या मला काहीतरी, समजा काहीतरी तुझ्याकडे दोन घोडे असतील मला बसायचे, फार तर तू त्याच्या कानात सांगतील याला पाड म्हणून, पाडू दे, पण तरीसुद्धा मला घोड्यावर तर बसू देशील की नाही. त्यामुळे जे आहे ते माझं आहे, हे आभाळ माझं तसं तुझं आहे, ती नदी माझी आहे, तो समुद्र माझा आहे, ते पक्षी माझं आहे, ते सगळंच माझं आहे. ज्यावेळी आपण ते आपलं आहे म्हटल्यानंतर मग सगळं सोपं जातं आयुष्य. सगळं नावावर करायचं झालं तर मग गोंधळ होतो, सगळेच सातबारे कशाला, माझ्या नावावर सगळी माणसं आहेत माझ्या सातबाऱ्यावर, मला वेगळ्या जमिनी माझ्या सातबाऱ्यावर लावायची गरज नाही. उद्या अजितकडे काही मागितलं तो नाही म्हणेल का, काय रे तुझं लक्ष दुसरीकडे आहे, मी फार महत्त्वाचं बोलतो आहे. काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांग, नाही खरंच असं अगदी हरवल्यासारखा का झालंस, काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली बरं. छान, पण मला तू लाजलेला सुद्धा आवडतोस बरं का. आपल्या धरणात खूप पाणी आहे आता, त्यामुळे दोन वेळेचं पाणी मागणं हे रास्त आहे तुझ्याकडनं. आम्हाला ते दोन वेळेचं पाणी मिळालं तर फार बरं होईल पुणेकरांना,
कारण सरतेशेवटी हा जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरना खरं तर आपण काय कोण आहे तुम्हाला माहितीच असतं, हा इकडचा माणूस काय. पण त्यावेळी समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या जर तुम्ही मांडत राहिला त्या व्यासपीठावरना, ज्या अतिशय साध्या सोप्या छोट्या गोष्टी असतात पण आमच्या रोजच्या त्या जीवनामध्ये फार त्या महत्त्वाच्या आहेत. दोन वेळचं पाणी येणं म्हणजे काय माहिती पाय असायला पाहिजे तुम्हाला. शेतकऱ्यांच्या ठिकाणी हे ज्यावेळी ह्याला नाम म्हणून हे ज्या करावंसं वाटलं, सुरुवात कराविषयी वाटली, मकरंद अनासपुरे हा मुलगा त्याला कारणीभूत आहे. मकरंद मी म्हटलं होतं मी गाडीसाठी काही पैसे ठेवलेले आहेत. एक दिवस कुठेतरी टी व्ही पाहत असताना एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली, त्याचे आई वडील बायको आणि मुलं यांचा इंटरव्ह्यू होता आणि तो इंटरव्ह्यू देत असताना अजित कुणाच्याही चेहऱ्यावर कुठलीही भावना नव्हती. असं वाटत नव्हतं की याचा मुलगा मेला, हिचा नवरा मेला आणि ह्यांचा बाप मेला आहे. इतकं निर्विकार पद्धतीनं ती माणसं बोलत होती. दुःखाच्या पलीकडचं काहीतरी असतं ते, आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही आहे, नुसते पैसे देऊन आपण ह्या गाड्या घेऊन फिरवण्यापेक्षा हे पैसे आपण तिथे देऊया. म्हणून मी मकरंदला सांगितलं की मकरंद तू हे पैसे तिथे देऊन ये, माझ्याकडे एवढे आहेत, 1000 लोकांना आपल्याला देता येईल, माझ्याकडे 1.5 कोटी रुपये आहेत. तो म्हणला की सर तुम्ही एक काम करा, बीडचा पहिला जो आहे टप्पा तिथे तुम्ही या, नंतर नागपूरला आम्ही जाऊ. मी मला ते विचित्र वाटत होतं पण तरीसुद्धा मी गेलो. तुम्हाला खरंच सांगतो की त्यावेळी एकावेळी 220 विधवा मुलीसमोर पांढरं कपाळ असलेल्या 120 मुली बसलेल्या, वय वर्षे 17, 18 आणि 30 आतल्या, माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार आला होता की ह्याच्यामध्ये एखादी माझी मुलगी असती तर. नुसतं साधं शेतकऱ्याचे म्हणून सोडा, माझ्या घरामध्ये एक विधवा मुलगी माझी परत घरी आलेली आहे 20 आतली आणि सतत अशी माझ्या पुढे फिरते, बाप म्हणून माझं काय झालं असतं. त्यावेळी मला असं वाटलं की हे काम कधीही न संपणार आहे. आणि मग तिथून आम्ही नागपूरला गेलो, मग औरंगाबाद, मग ते सुरू झालं आणि त्याच्यातून नामची सुरुवात झाली. आज नामला लोकांनी म्हणजे तुम्ही 52 कोटी रुपये दिलेले आहेत आणि हे तुम्ही दिलेले आहे. कोणी जमीन देत आहे, कोणी पोकलेन्स देत आहे एक्सकवेशनसाठी. मला गंमत वाटते की शहरामध्ये राहिलेली, ज्यांना सगळे वेतन आयोग मिळतात बरं का आमच्या ह्या लोकांना, त्या वेतन आयोग मिळतात त्यामुळे त्यांना गावच्या लोकांशी याबद्दल काही पत्रास नाही असं आपण साधारणपणे समजतो, पण ते 52 कोटी ह्या माझ्या ह्याच लोकांनी दिलेले आहेत माझ्या गावच्या लोकांसाठी. त्याबद्दल मी तुमचे आभार नाही मानणार, आभार मानून अपमान नाही करणार, कारण ते तुम्ही इथून दिलेले आहेत. गाडी पार्क करून मी कुठेतरी वर गेलो, खाली आल्यानंतर एक 10 कुठेतरी ते ड्रायव्हर होते, त्यांनी 3000 रुपये दिले की आम्ही 300 रुपये म्हणा आमच्याकडनं हे घ्या. तिथे दरवाजापाशी उभा असलेला भिकारीसुद्धा मग 300 रुपये देऊन जातो. माझ्या मते अतिशय श्रीमंत असलेल्या माणसांनी 100 कोटी रुपये देणं आणि भिकाऱ्यांनी 300 रुपये देणं, त्यावेळी ही चळवळ कुठेतरी रुजलेली असते. तर तुम्ही हा जो सन्मान केला आहे तो त्या चळवळीचा केलेला आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो, कारण हे फार महत्त्वाचं आहे. दीपक, अभय मांढरे, मानकर, तुम्ही खरंच एक छान अतिशय अप्रतिम कार्यक्रम राबवत आहे आणि त्याच्यामधून हा सन्मानानं तुमचा हा असाच चालू. म्हणजे ह्या लोकांनी इतक्या ह्या संख्येने इथं कशाला यायचं, कोण आहे? अशा कार्यक्रमांना अशा पद्धतीची गर्दी मी पहिल्यांदा पाहिली, नाहीतर पहिल्या 3 लाईन सोडल्यानंतर पुढे काहीच नसतं. छान आहे, त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानतो, कारण यांनी म्हटलं, तुम्ही अवार्ड जे सुरुवातीला म्हटलेलं आहे की नुसतं ज्ञान तसा काही फायदा नाही. मी तुमचं ते भाषण जे मी चोरणार आहे आणि मी ते नंतर कुठेतरी ज्यावेळी मी मुलांशी बोलेन त्यावेळी मी त्याचा तो संदर्भ वापरणार आहे तुमच्या परवानगीनं. हर्डीकर साहेब, तुम्ही या वयामध्ये जाऊन एवढं करत राहता. दरीवाल साहेब, तुम्ही तुमचा सगळा तुमचा एक व्यवसाय एका पद्धतीने केलात पण त्याच्यानंतर तुम्ही केलेली ही सामाजिक तुमची मानदिलकी तुम्ही विसरला नाहीत. मी खरं सांगतो की या सगळ्या मंडळींतर्फे मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही खरंच अतिशय योग्य आहात या सन्मानाला आणि तुम्ही जो हा सन्मान केलेला नामचा तर मी सगळ्यांना पोचवेन. पुन्हा एकदा सगळ्यांतर्फे मी आभार मानतो आणि अजित, तुझी ही सात्विक मूर्ती ही अशीच उजळत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी संभवतो. धन्यवाद.
गंमत काय होते माहिती आहे का, डायलॉग वगैरे हे काय असं अजित, जोपर्यंत समोरच्यानी तिकीट नाही काढली ना, नारिडतून बाहेरच येत नाही शब्द, इतको गोंधळ होतो. पण काय, आज बघूया, प्रयत्न करूया. आणि मी ही नेहमीच कविता म्हणतो पावसाच्या बाबतीत. आता मी ज्यावेळी भाकीत केलं होतं, ज्यावेळी आपले सगळे जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी बोलण्याच्या अगोदर खूप आधी, ज्यावेळी खूप दुष्काळ होता त्यावेळी, की ह्यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. आणि ती एक अपेक्षा होती, इच्छा होती. त्यावेळी आत्महत्या करणारे जे माझे भावंड होती त्यांना ते कुठेतरी दिलासा मिळावा म्हणून. तर त्या पावसावरचीच कविता आहे. फक्त मला माहिती नाही की ह्या समारंभात ती कविता म्हणावी किंवा कैसे बताओ मैं तुम्हें, हे माधुरीबद्दल बोललेलं आणि पावसाबद्दलची काय, किंवा साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. आता ह्या ज्या कविता आहेत त्यावेळी पहिल्या त्याचा मुखडा जो आहे, साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. आता ह्या ओळीपुरतंच ही आहे, पुढचा जो आहे संदर्भ, सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर जाओ दारू पियो, बच्चे पैदा करो सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है, क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. पण हेच बोलत असताना, माधुरीबद्दल बोलत असताना हळवं व्हायला होतं. कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताओ मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम माधुरी आली आहे वाटतं, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, हर खुशी प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो, आँखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम, तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में. तुला तूच बोलल्यासारखं वाटतंय ना. तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में, मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम, जाऊं कहीं देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वही, कैसे बताओ मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं, कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.